साड़ी तर नेसून झाली पण दागिने कोणते घालू हे की हे आकांक्षा झाली का तयारी नाही ना वहिनी मला खरंच कळत नाहीये काय करू खूप टेंशन आलंय अगं तू एवढं टेंशन का घेतेस पण अगं किती फॉर्मॅलिटी आत्ताच आई आणि वृंदा काकू काय काय सांगून गेलेत हेच घालायचं एवढंच बोलायचं पाहुण्यांसमोर असंच करायचं तसंच करायचं बोर्डाची परीक्षा असल्यासारखं फील होत आहे नाही नाही त्याहून जास्त बर्डन आलाय हे बघ तू अजिबात बर्डन घेऊ नकोस बहिणी मला ही पद्धतच नाही आवडली ग असं मुलींना बघायला येतात आणि मग आपला निर्णय सांगतात अगं पण हीच आपल्याकडची प्रथा आहे असली कसली प्रथा म्हणजे मी तिथे जायचं त्यांनी मला बघायचं आणि त्यांना मी पसंत नाही पडली तर त्यांनी नकार द्यायचा मला नाही आवडत असली प्रथा नाही करेक्ट आहे तुझं तुला माहितीये कितीतरी वेळा तर लग्न झाल्यावर सुद्धा पसंती कळवत नाही हो ना म्हणजे सगळा अधिकार पुरुषांचाच असतो का नाही 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 असं नाहीये खूप मुली वेळ घेतात आणि एवढा वेळ घेतात की कळवतच नाहीत पसंती विचारांना हो ना हो अच्छा म्हणजे मी सुद्धा नकार देऊ शकते ना आईने कितीही फोर्स केला तरी अच्छा त्याच्याबद्दल नाही नाही ऑब्व्हियसली अक्कू काय अगं हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस त्यांच्याकडनं होकार आला आणि तुझाही होकार असेल तरच लग्न होणार आहे तुझा नकार असला तर लग्न होणार नाही काय टेन्शन घेते उगाच मी आहे ना मग ठीक आहे आकांक्षा सार्थक सर अगदी बरोबर बोलतो तू शांतपणे विचार कर आणि मगच काय तो निर्णय घे आणि तुला काहीही वाटलं तर मन मोकळेपणाने घरातल्यांशी बोल आकांक्षा हा खूप महत्वाचा क्षण असतो आयुष्यातला ह्यानंतर मुली सासरी जातात त्यांचं अख्खं जग बदलतं आणि अशा वेळेस जर योग्य जोडीदार सोबत असेल ना तरच संसार सुखाचा होतो बहिणी मला काहीही वाटलं तर मी तुझ्याशी आणि दादाशी बोलेन अक्कू अगं अक्कू काय हे अजून तयार नाही झालीस तू आई साडी नेसून झाली आहे पुढचं आवरायला बहिणी माझी मदत करते अगं लवकर आठवा पाहुणे येतील आता मी वाट बघते हा बाहेर हो आई आजच तयार हो ग दे इथे मी तुला हेल्प करते